नमस्कार मित्रांनो, संदीप ऑक्सर यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? एकदम मस्त अशा नाही का? नाही, गणपती बसणार आहे उद्याच्या दिवसाची, एकदम खतरनाक. तर आज काय मूवी? आज हरताली काय मस्त पैकी सगळ्यांनी पण एकदम भारी आवडले. तर या मॅडमने कसं आवडले बघा. अगबाई गबाई काय साडी, या हा हा हा, खतरनाक एकदम. इशा आता फुलदणी घेऊन लाजाय लागली का? तिकडे ती मागची फोटो आहे ना आमच्या आजी बाबाची, बरं का? मग आजी बाबा ओळखायचं पाहिजे. मी इकडे इकडे पटांगणात कुस्ती खेळायचं. तिकडे सर थोडं उलट ते. हा अगो बाय, हे चांद सरोशन झेरा आखो मे जुल्फ सवेरा हे मीठी सी मीठी आके और ये पकड़ू क्या उसकी जिसने तुम्हें मित्रांनो, मी पण थोडा आजारीच पडले माहितीये का? सर्दी मी जाम केलंय, घासा दुखतोय, काही काही दुखतोय, काय सांगायचं तुम्हाला? तर जोडा शोभतोय का सांगा कमेंट मध्ये, बरं का? का भूमी वहिनी चांगली दिसत नाही का? संजय दादा चांगली दिसत नाही पण सांगा. तर पूजा कशी केली बघायची काही? मस्त पूजा करेल, एकदम राडा धिंगाणा फुलतो. तर बघा एकदम भारी अशी पूजा करेल. एकच नंबर दोघांनी करेल म्हणजे गावाला एकत्र करून मस्त पैकी पूजा करेल. तर आमचं डेकोरेशनचं काम असं अर्ध राहिलंय अजून, तुम्हाला पूर्ण दुसऱ्या याच्या दुसऱ्या चॅनलवर बघायला तर भेटेलच. काही होईल काय होते अजून? डेकोरेशन राहिलंय बरं का? अर्ध दाखवू नका, सस्पेन्स आहे. सस्पेन्स आहे का? नाही, थोडंच दाखवलंय मी. अजून काय दाखवत होते? अजून बरंच बाकी. तुझ्या फिरती तयडी झाली राधा. मी साडी ते भारी दिसते इकडे ना, पण तिकडे हरताली केला घेतली असं लांब उभं राहील. हा बघा, पाहिली किती काळी दिसते. इकडे उन्हात येईल ना थोडी गोरी दिसशी थोडी उडते. ओके, अगं बाई अगं बाई अगं बाई, लांबून घेतली साडीने. तर रे ना मित्रांनो, तिघांच्या साड्या आहे अशाचे. प्रणव भाऊ फोन, मम्मी फोन करते का? तर पांढऱ्या पांढऱ्या तिघांच्या पण साड्या एकदम मस्त आहे का? नाही मग मी अजून काय म्हणते, कुठे जायचं फिरायला? कुठं नाही जायचं, आता गणपती बाप्पा येणार उद्या. म्हणजेच मजा एकदम राडा असं तोंड का भर बारीक केलं तू? आज उपवास आहे माझ्या, माझ्यासाठी उपवास. गणपती बाप्पा बसणारे रडायचं ना हसायचं. तर मित्रांनो, फायनली याच्यामुळे मला काही जायला भेटलंच नाही. वाज कुठं? मी काय, मी सांगितलं तुम्हाला नाही जायला, मी आलं माझ्यावर सगळं. मी सांगितलं का तुम्हाला नाही जायला? नाही जायला मी सांगितलं. तसं नाही, प्रॅक्टिसला नाही गेलो ना तुझ्यामुळं, त्याच्यामुळं आता मला वाजवायला पण नाही येणार. मग माझ्यामुळं का नाही प्रॅक्टिसला गेले? माझ्यामुळं? हा तुझ्यामुळं. माझ्यामुळं का? असं करत असते ना त्याच्यामुळं. मी असं काहीच नाही केलं. मला जेव्हा जेव्हा म्हटले मी वाजवायला चाललो तेव्हा मी थांबवलो तुम्हाला. अजिबात नाही. मग कसं काय माझ्यामुळं? तर भूमी गणपतीत कुठे कुठे फिरायला जायचंय तुला? मला कुठे फिरायला नाही जायचं. आपण एक काम करू, मी तू मस्त पैकी मी तुला टाळ घेऊन देतो, मी ढोलकी घेऊन येतो. आपण सगळीकडे ऐक ना, आपण सगळीकडे आरती करायला जाऊ. म्हणजे जेव्हा लहान होतो ना मित्रांनो, तेव्हा मी असंच करायचो, मी असं करायचो, बाकी सगळे असेच करायचे. तुम्हाला पण पनीर भूमी नव्हती असं करत, फक्त भूमी मोदक खायला जायची. मोदक चोर येते अवघडे खरंय ना? थोडं थोडं म्हणजे. आणि त्यात पण ती बारीक दिसायची, त्यामुळे लवकर तिला कोणी पण यांना मोदक आणून द्यायचं, हा प्रॉब्लेम होता तिचा. आणि आता टाळा वगैरे, आता तिला घंटीत तरी अशी आरती बोलताना वाजवलेली का, तिची फार लाईटी लागून जाते. काय म्हणे ठीक आहे, नाही बोलायचं. आज हरताली काय यार, माझ्यासाठी उपास धरला तू, हेच तुझं प्रेम का? असं नाही बघू, आता तुझं लग्न झालं, कोण बारीक नका. हो कोणी बारीक बिरीक म्हणू नका बरं का, आता लग्न झालंय तिचं. हा मग बस का, लहानपणी जायचे मी मोदक खायला, आता नाही जायचं. आज स्वयंपाक काय करायला? मग आज ऍक्च्युली ना आज आम्ही नवीन डिश केली, तिला नाव वाढायचंय अजून. हा म्हणजे बघा,
जुन्या डिशेस असतात त्याला फक्त ह्यांच्या पद्धतीने वेगळं नाव टाकणार आहे. वा हे कुठून आता एक कॅम आलो मी के पास ऐसा कॅम. हां ती डिश थोडी वेगळ्या प्रकारे म्हणजे नॉर्मलच नाही विचारच मसाले वस्तू वगैरे पण कसं काळ वाटण वगैरे नेहमीच आहे पण कसं त्याला वेगळ्या पद्धतीने बनवलंय त्याच्यात वेगळ्या वस्तू टाकल्या मग त्यामुळं थोडं वेगळं नाव द्यायचं असं खाऊन सांगा मग आम्ही नाव देऊ म्हणजे आमच्या नावाने फेमस होऊन जाईल ती डिश. तुमच्या नावाने फेमस हे भूमिका ऋतूची डिश बनवायची का असं म्हणतील लोक असं म्हणतील डिशला नावच. मग आता मग तुम्ही कोणत्या हॉटेलला जेवायला वगैरे गेले ए भूमिका ऋतू आण रे असं म्हणतील तुम्हाला लोक माहिती आहे यांच्या डिशला बेकार नाव देतील मग लोक. हॉटेलमध्ये प्रत्येक माणूस आणि माणूस ए एक ऋतू भूमी स्टार्टर प्लीज परत आता तुम्ही स्टार्टर बनवलं एक डिश बनवली ते सांगा नाही आता आखट जेवणच बनवलेलं आखट जेवणच बनवलं हा आज लवकर उरकलं 5 वाजले ना आता झाले फक्त चपात्या राहिले मला माझं लय मला दुखत नाही माहिती का आता काय झालं मला झोप नाही आली पाणी काय केलं तुम्ही काहीच नखरा काही ते पांगड्या काही ती साडी नुसतं राडाच राडा आहे भाऊ हा भाऊ तुम्ही लय कौतुक केलं बस मला एवढी सवय नाही बायको म्हणजे मी तर बघा कौतुक केलं तरी बायकोला प्रॉब्लेम आहे कौतुक नाही केलं तरी बायकोला प्रॉब्लेम आहे नेमकी करावं तरी काय काय करावं सांगा. कसं झालं ते मी नेहमी तयार होऊन याच्यापाशी जाते ओ मी कशी दिसते ओ मी कशी दिसते मग हे मला सांगतात का हा छान दिसते हा छान दिसते ते पण एकदाच सांगतात पण आज कसं मी फक्त गेले यांच्यासमोर अरे छान दिसते छान दिसते परत एकदा बोलले परत एकदा बोलले आता परत 2-4 वेळा बोलले मग ते असं सहन नाही होत पचत नाही एवढ्या वेळा अचानक कसं काय बोलले असं माझा नवरा कसं काय बोलू शकतो असं म्हणायचं बघा असं तुम्हाला पण बोलतात का तुम्ही असं आवरून आले नंतर कसं दिसतो मी तिला विचारत तुम्हाला सांगत पण नाही बरं आज तुम्ही भारी दिसते चांगल्या दिसते का व्यवस्थित दिसते इकडे 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 लाईट खराब करते मी काय सांगते माहिती का ओ या शर्ट तुम्ही छान दिसता हा शर्ट घाला ना तो त्या शर्ट तुम्ही छान म्हणजे घालायच्या आधीच मी सांगते हा घालायचा छान दिसता मग ते घालतात मग छानच दिसतात मग काय सांगायची गरज आहे आधीच सांगते ना मी पण म्हणतो एकदा तिला तिंदा मी कशी दिसते मी कशी दिसते हा चांगली दिसते त्याच्यामुळे डायरेक्ट म्हणून टाकलं जरा मी ईशा तू काय काय बोलू शकते तिकडे सर यार किती ढकलं देता मला तुम्ही उपास आहे माझा हा पड इकडं पड पड सरत हा ते पिऊन का तिथं ते दूध पिऊन टाकलं तिथं ठेवलं होत ते मी पाहिलं मी आल्याला बघितलं म्हणलं ही पिऊ काय करते म्हटलं ना तुमचं क्रेडिट आहे जा बा तू पण आवरून घे मी पण आवरून घेतो इकडे मित्रांनो आमच्या पूर्ण फॅमिलीकडून तुम्हाला सर्वांना हार्दिकच्या हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या सहपरिवाराकडून तुमच्या सहपरिवाराला. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करून टाकतो तर चला बाय बाय करा.